नवरात्र जवळ आलेलं आहे आणि त्यामुळे मी आज बनवणार आहे वस्त्रमाळ. तर एक पदरी वस्त्रमाळ तर आपण बनवतो, पण आज मी तीन पदरी वस्त्रमाळ, खूपच सुंदर अशी वस्त्रमाळ आहे ती बनवणार आहे. तर त्यासाठी कापूस स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्याची अशी मोठी वात बनवून नंतर छोट्या छोट्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. कापसामध्ये थोडीही घाण किंवा कचरा असा ठेवायचा नाही, एकदम स्वच्छ कापूस निवडून नंतरच हे करायचं, म्हणजे आपल्याला ते खूपच सुंदर अशा पाकळ्या तयार होतील. आणि तीन एकसारख्याच आपल्याला वस्त्रमाळ बनवून घ्यायच्या आहेत आणि अगोदर आपल्याला दोन वस्त्रमाळ अशा एकावर एकाच ठेवून पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर एक वस्त्रमाळच्या मध्ये असे दोन पाकळ्या सोडून आपल्याला असं बनवायचं आहे, असं फूल तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवले तसं बनवून घ्या, जेवढी आपल्याला लहान मोठी साईज हवी आहे तशीच आपल्याला बनवून घ्यायची आहेत. किंवा आपण छोट्या छोट्या अशा तीन करून नंतर एकत्र जॉईंट पण करू शकतो. तर अशा छान अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर सर्व पाकळ्या एकावर ठेवून झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक पॅटल्सच्या मध्ये असे गम सोडायचा आहे, जास्ती नाही, एक एक ड्रॉप फक्त बास होतो. आणि त्यामध्ये आपल्याला एक एक थेंब पाणी, म्हणजे काय होईल की कापूस एकमेकांना असं चिकटून राहील, ती पाकळी वेगळी होणार नाही आणि जी आपण टिकली लावतो ना ती टिकली त्याच्यावरती अशी चिकटून घ्यायची, म्हणजे त्यावरती आपल्याला हळदी कुंकू छान असं लावता येतं आणि ते दिसायला पण छान दिसतं. हळदी कुंकू आपण असंच जर टाकलं तर ते पसरतं किंवा असं छान दिसत नाही. तर टिकलीवर हळदी कुंकू लावल्या ते खूप सुंदर दिसतानाही. तर तुम्हीही अशी वस्त्रमाळ नक्की बनवून पहा. ह्या नवरात्रासाठी ही सुंदर अशी वस्त्रमाळ मी तयार केली, तुम्हीही तयार करून पहा. खूप सोपी आहे आणि दिसायलाही खूप सुंदर आहे. तर नवरात्राच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.